मुंबईतील जे जे रुग्णालय ही अत्यंत नामांकित संस्था आहे. अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करणं, शस्त्रक्रिया करणं, औषध उपचार करणं ही सर्व कामं ते चांगल्या प्रकारे करत असतात. अनेक वेळेला वैद्यक चिकित्सा म्हणजे फोरेन्सिक मेडिसिनमधल्या केसेससुद्धा त्यांच्याकडे सगळ्या पोस्टमार्टमसाठी जातात आणि न्यायप्रक्रियेला त्यांच्याकडून मदत होत असते. अशा परिस्थितीमध्ये अशा नामांकित संस्थेमध्ये प्रशासकीय कारणामुळे 31 मे रोजी डॉक्टर तात्याराव लहाने आणि त्यांचे 9 सहकारी यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्याच्यात डॉक्टर माणकेश्वर आणि त्यांच्या अनेक मान्यवर सहकाऱ्यांना सुद्धा कशा पद्धतीने त्रास झाला याचा सुद्धा उल्लेख त्यांनी सविस्तर पत्रामध्ये केलेला आहे. प्रश्न असा दिसतोय की जे जे हॉस्पिटलमधले जे वाद आहेत त्याच्यावरती याच्या पूर्वी सुद्धा विधान परिषद सभागृहामध्ये आवाज उठवला गेला होता. मी स्वतः लक्ष घातलं होतं, तसंच काही प्रकरणांमध्ये तोडगा काढण्यासाठी सुद्धा मी मदत केलेली होती. तर आमची ही अपेक्षा आहे की ज्या ठिकाणच्या ज्या पूर्वीच्या बदल्या कोणाच्या झालेल्या आहेत तर त्या बदल्या त्यांनी तशा स्वतःच्या बदल्यांच्या ठिकाणी हजर झालं पाहिजे. आणि हे जे 9 डॉक्टर्स आहेत त्यांचं म्हणणं ऐकून, त्याचबरोबर मार्डचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचंही काही म्हणणं आहे ते ऐकून त्याच्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढावा आणि अशा प्रकारच्या घटना परत परत शासकीय रुग्णालयात होऊ नये या दृष्टिकोनातून एक व्यवस्थित कार्यप्रणाली तयार करावी.